नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच HCF प्राइम फॅक्टर्स मेथडने. तर चला स्टार्ट करूया. तर फर्स्ट आहे HCF ऑफ 24 अँड 32. तर इथे तुम्हाला 24 आणि 32 आधी प्राइम फॅक्टर्स फाईंड करायचे आहेत आणि नंतर त्यांचा HCF फाईंड करायचा आहे. तर चला आधी 24 प्राइम फॅक्टर्स फाईंड करूया. तर त्यासाठी एक उभी लाईन काढायची आणि एक आडवी लाईन, इथे 24 लिहायचा. आता आपण फर्स्ट प्राईम नंबरपासून पाहायचं की कोणत्या प्राईम नंबरने 24 डिवाईड होतं आहे. आता 24 2 डिवाईड होईल, मग इथे 2 लिहायचा. 2 1 2 2 2 4. आता अजून एक आडवी लाईन काढायची. आता 12 2 डिवाईड होतं आहे, मग इथे 2 लिहायचा. 2 6 12. आता परत 6 2 डिवाईड होतं आहे, इथे 2 लिहायचा. 2 3 6. आता 3 पहा, 3 2 डिवाईड नाही होणार, मग 3 चेक करूया. 3 डिवाईड होईल, मग इथे 3 लिहायचा. 3 1 3. म्हणून आपण 24 काय लिहू शकतो, 24 इज इक्वल टू या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन, जे 2 × 2 × 2 × 3. आता 32 प्राइम फॅक्टर्स फाईंड करूया. 32 2 डिवाईड होईल, मग इथे 2 लिहूया. 2 1 2. 2 6 12. तर परत 2 8 6. 2 4 8. 2 2 4. 2 1 2. मग आपण लिहू शकतो 32 इज इक्वल टू 2 × 2 × 2 × 2 × 2. आता आपल्याला फाईंड करायचं आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर. त्याच्यामुळे आपण चेक करणार आहोत की 24 आणि 32 कोणकोणते कॉमन फॅक्टर्स आहेत. तर आधी पाहिलं तर 2 हा कॉमन फॅक्टर आहे, हे पहा. त्यानंतर अजून एक 2 कॉमन फॅक्टर आहे, अजून 2 पण कॉमन फॅक्टर आहे. म्हणजेच आपण लिहू शकतो HCF इज इक्वल टू 2 × 2 × 2, म्हणजेच 8. म्हणजेच थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे HCF फाईंड करण्यासाठी, आधी प्राईम फॅक्टर्स फाईंड करायचे आणि त्याच्यानंतर जे कॉमन फॅक्टर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजेच याच्यामुळे आपल्याला 24 आणि 32 HCF मिळाला आहे 8. तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे HCF ऑफ 10, 15 अँड 12. तर चला फाईंड करूया. आधी सारखंच करायचं आहे आपल्याला, यांचे प्राईम फॅक्टर्स फाईंड करायचे आहेत. तर चला आधी 10 प्राईम फॅक्टर्स फाईंड करूया. ते 10 लिहायचं. 2 5 10 आणि 5 1 5. मग आपण लिहू शकतो 10 इज इक्वल टू 2 × 5. आता 15 करूया. 3 5 15, 5 1 5. आता 12 करूया. 2 6 12. 2 3 6 अँड 3 1 3. म्हणजेच आपण लिहू शकतो 12 इज इक्वल टू 2 × 2 × 3 आणि 15 इज इक्वल टू 3 × 5. आता जर तुम्ही इथे चेक केलं तर 10, 15 आणि 12 यांच्या फॅक्टर्समध्ये एक देखील कॉमन फॅक्टर नाही आहे. इथे पहा, 5 पाहिलं तर या दोघांमध्ये कॉमन आहे, पण तो 12 नाही आहे. 3 पण 15 आणि 12 आहे, पण 10 नाही आहे. त्यामुळे तुम्हाला 10, 15 आणि 12 यांच्या प्राईम फॅक्टर्समध्ये एक देखील कॉमन फॅक्टर मिळत नाही आहे. तर अशावेळी यांचा HCF असणार आहे 1. म्हणजेच आपण असं बोलू शकतो, इफ नो नंबर इज अ कॉमन डिव्हिजर ऑफ ऑल द गिव्हन नंबर्स, देन 1 इज देअर HCF बिकॉज इट इज द ओनली 1 डिव्हायजर. जर हे पहा, 10, 15 आणि 12 यांच्यामध्ये कोणताही कॉमन फॅक्टर नाही आहे, म्हणजेच कोणताही कॉमन डिव्हायजर नाही आहे, म्हणून आपण बोलू शकतो की त्यांचा HCF 1 असणार आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर आता आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया.
नेक्स्ट एग्जाम्पल आहे एच सी एफ ऑफ 60, 12 and 36. तर आधी आपण 60 प्राइम फॅक्टर्स फाइंड करूया. आधी हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने करूया. तर हे काय होईल, 2 into 30. तर 30 काय लिहू शकतो, 2 into 15. त्यानंतर 2 into 2. आता 15 काय लिहू शकतो, 3 into 5. म्हणजेच आपण लिहू शकतो 60 = 2 into 2 into 3 into 5. तर आता 12 फॅक्टर्स करूया. 12 प्राइम फॅक्टर्स काय होतील, आधी 2 into 6, त्यानंतर 2 into 2 into 3. म्हणजेच आपण लिहू शकतो 12 = 2 into 2 into 3. तर हे मी प्राइम फॅक्टर्स कसे करत आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पाहू शकता, त्यामध्ये मी एक्सप्लेन केलं आहे. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता आपण 36 प्राइम फॅक्टर्स करूया. 36 = काय लिहू शकतो, 2 into 18. तर 2 into 2 into 9, 2 into 2. आता 3 काय लिहू शकतो, 3 into 3. तर अशा प्रकारे आपण या सगळ्या नंबरचे प्राइम फॅक्टर्स फाइंड केले आहेत. तर आता आपण पाहणार आहोत कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत. तर इथे पहा, 2 हा सगळ्यांमध्ये कॉमन आहे. त्यानंतर 2, अजून काय आहे कॉमन, 3 पण कॉमन आहे. म्हणजेच आपण लिहू शकतो एच सी एफ इज इक्वल टू 2 into 2 into 3 = 12. म्हणजेच आपल्याला इथे एच सी एफ 12 मिळाला आहे. तर आता आपण हे व्हर्टिकल अरेंजमेंटने पाहूया. आधी आपण पाहिलं होतं की 60 प्राइम फॅक्टर्स फाइंड करायचे, नंतर 12 करायचे, 36 करायचे. तसं पण करू शकतो, पण हे सगळं आपण कंबाईन पण लिहू शकतो. म्हणजेच इथे 60 लिहायचा, नंतर 12 आणि 36. त्यानंतर अशा लाईन्स काढायच्या, व्हर्टिकल लाईन्स. त्यानंतर आपण चेक करायचं की कोणत्या प्राईम नंबरने या तिघांना डिव्हाइड होतं आहे. तर सगळ्यात आधी 2 डिव्हाइड होतं आहे. मी इथे 2 लिहायचा, हॉरिझॉन्टल लाईन काढायची. तर 2 ने 60 डिव्हाइड करायचं, तर काय मिळेल आपल्याला, 2 3 6 0. तर 2 ने 12 डिव्हाइड करूया, 2 6 12. तर 2 ने 36 डिव्हाइड करू, परत हॉरिझॉन्टल लाईन काढायची. तर परत चेक करायचं या 3 नंबर्सला कोणत्या प्राईम नंबरने डिव्हाइड होत आहे. 2 ने होत आहे, मग 2 ने करूया 2. 2 1 2, 10. 2 5 10. त्याच्यानंतर 6 डिव्हाइड केल्यावर 2 3 6, 18 डिव्हाइड केल्यावर 2 9 18. तर परत चेक करायचं या 3 नंबर्सला कोणत्या प्राईम नंबरने डिव्हाइड होत आहे. तर इथे पहा, 2 ने तर डिव्हाइड नाही होणार, मग 3 ने चेक करूया. 3 ने होतं या सगळ्यांना डिव्हाइड, मग इथे 3 लिहायचा. आता 3 ने 15 डिव्हाइड करूया, 3 5 15, 3 1 3, 3 3 9. आता तुम्ही पाहिलं तर 5 1 आणि 3 या नंबर्सला कोणत्याही कॉमन प्राईम नंबरने डिव्हाइड होत नाही आहे. हे पहा, 5 ला 5 ने डिव्हाइड होईल, पण या बाकीच्यांना डिव्हाइड नाही होणार. त्याच्यामुळे असं आपल्याला लक्षात येतं आहे की 5 1 आणि 3 यांना कोणत्याही एका प्राईम नंबरने डिव्हाइड होत नाही आहे. त्याच्यामुळे आता इथेच तुम्हाला स्टॉप करायचं आहे आणि आपण एच सी एफ लिहू शकतो या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. म्हणजेच 2 into 2 into 3 म्हणजेच 12. एच सी एफ इज इक्वल टू 12. आणि आपण आधी पण हेच एक्झाम्पल सॉल्व केलं आहे, इथे पण तुम्हाला एच सी एफ 12 मिळाला आहे. जर तुम्ही या एक्झाम्पलकडे नीट पाहिलं तर याचा आन्सर आला आहे 12, आणि 12 हा एक इथे नंबर दिला आहे. म्हणजेच आपल्याला याच्यावरून काय कळतं आहे, 12 हा 60 आणि 36 पण डिव्हायजर आहे. त्याच्यामुळे आपलं इथे आन्सर आलं आहे 12. म्हणजेच आपण बोलू शकतो, इफ वन ऑफ द गिवन नंबर्स इज अ डिव्हायजर ऑफ ऑल द अदर्स, देन इट इज द एच सी एफ ऑफ गिवन नंबर्स. तर इथे पहा, 12 हा 60 आणि 36 डिव्हायजर आहे. त्याच्यामुळे आपण बोलू शकतो की 12 हा
60, 12 आणि 36 एचसीएफ असणार आहे, कारण की 60 पण 12 डिवाईड होत आहे, 36 पण 12 डिवाईड होत आहे, आणि 12 तर 12 डिवाईड होणारच. त्याच्यामुळे असं की इफ वन ऑफ द गिव्हन नंबर्स इज अ डिवायझर ऑफ ऑल द अदर्स देन इट इज द एचसीएफ ऑफ गिव्हन नंबर्स. आणि हे आता आपण फाईंड पण केलं आहे, यांचं एचसीएफ 12च येत आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे 2 इज द एचसीएफ ऑफ एनी 2 कॉन्जिक्युटिव्ह इव्हन नंबर्स अँड 1 इज द एचसीएफ ऑफ एनी 2 कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबर्स. तर हे तुम्ही कोणत्याही कॉन्जिक्युटिव्ह इव्हन नंबर्स आणि कोणत्याही कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबर्स घेऊन फाईंड करू शकता. तर आता आपण 2 कॉन्जिक्युटिव्ह इव्हन नंबर्स घेऊया, 6 आणि 8. सपोज 6 आणि 8 घेतला आपण, तर 6 प्राईम फॅक्टर्स फाईंड करूया. 2 3 6, 3 1 3. आता 8 प्राईम फॅक्टर्स फाईंड करूया. 2 4 8, 2 2 4 अँड 2 1 2. तर 6 इज इक्वल टू काय आलं आहे, 2 × 3, आणि 8 इज इक्वल टू 2 × 2 × 2. तर आता आपण यांचे कॉमन फॅक्टर्स पाहूया कोणते आहेत. हे पहा, 2 आहे, त्याच्यामुळे आपण इथे सांगू शकतो एच सी एफ इज इक्वल टू 2. म्हणजे हे प्रूव्ह झालं आहे ना, एच सी एफ इज 2 इज द एच सी एफ ऑफ एनी 2 कॉन्जिक्युटिव्ह इव्हन नंबर्स. आता कोणताही 2 कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबर्स घेऊया, सपोज 9 and 11. तर 9 प्राईम फॅक्टर्स करूया. 3 3 9, 3 1 3, म्हणजेच 9 इज इक्वल टू 3 × 3. आता 11 प्राईम फॅक्टर्स फाईंड करायला गेलं तर काय येईल, 11 1 11, म्हणजे 11 प्राईम फॅक्टर्स आहेत 11. आता हे पहा, या दोघांमध्ये कोणताही प्राईम फॅक्टर कॉमन नाही आहे, आणि अशावेळी काय असतो, एच सी एफ 1. तर हे पहा, आपण इथून फाईंड केलं आहे की कोणत्याही 2 कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबर्सचा एच सी एफ असतो 1, आणि कोणत्याही 2 कॉन्जिक्युटिव्ह इव्हन नंबर्सचा एच सी एफ असतो 2. तर हे तुम्ही अजून नंबर्स घेऊन देखील प्रूव्ह करू शकता. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की प्राईम फॅक्टर्स मेथडने एच सी एफ कसा फाईंड करायचा. थँक्यू.